अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी सर्वसामान्यांसह शासकीय प्रशासनात दहशत निर्माण केल्याचे पुन्हा दाखवून दिले आहे. तहसीलदार अनिल दवडे यांच्या महसूल आणि पोलीस पथकावर दगडाने हल्ला चढवित तहसीलदार दवडेंसह दोन तलाठी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. राहुरी पार्नर संगम असलेल्या चिकलठाण येथील मुळा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात असल्याची माहिती तहसीलदार अनिल दवडे यांना समजली होती. त्यानुसार शनिवार दिनांक 9 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास तहसीलदार दवडे यांच्यासह तलाठी संजय आडोळे, एस पाडळकर, विकास शिंदे, काशीनाथ परते यांच्यासह बंदूकधारी पोलीस हवालदार बडे हे कारवाईसाठी शेरी चिकलठाण या भागात दाखल झाले होते. जो वाळूचे ट्रक पकडायला गेले तहसीलदार साहेबांनी पोलीस स्टाफ गेला होता, त्याच्यात जो हल्ला झालेला आहे त्याबाबत राहुरी पोलिसांना गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि इतरही आरोपी आम्ही अटक करणार आहोत. त्यांचा शोध लापू 2 पथकं पाठवलेली आहेत आणि इथून पुढं या जे वाळूच्या गुन्हे जे दाखल झालेले आहेत यापूर्वी त्याच्यातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आणि तहसील आणि पोलीस महसूल आणि पोलीस एकत्रित याच्यावर कठोर कारवाया करणार असं मी आश्वासन देतो. आणि अकोल्या आपलं राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांना आवाहन करत आहे, जसं करण्यात येत आहे की जसं त्यांनी यापूर्वी प्रमोद वाघ पोलीस निरीक्षक यांना सहकार्य केलं तसंच मला करतील आणि चांगल्या प्रकारे गुन्ह्यांचं डिटेक्शन आम्ही सहकार्यकरांच्या मदतीने करू आणि नागरिकांना चांगली निश्चितच सेवा देऊ असं या ठिकाणी आश्वासन करतो. महसूल पथक नदी पात्रात उतरताच अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांची चांगलीच भंभेरी उडाली. 3 JCB, 2 ट्रॅक्टर व 2 डंपर ही वाहने नदी पात्रात यावेळी पथकाला आढळून आली. तहसीलदार दोंडे आल्याचे पाहताच वाळू तस्करांनी तेथून धूम ठोकली व 20 ते 25 जणांच्या जमावाला आणून महसूल पथकावर दगडाने हल्ला सुरू केला. दगडाचा मारा होताच पोलीस हवालदार बडे व तहसीलदार दोंडे यांना दगडाच्या निशाण्यावर घेतले व याच दरम्यान महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडलेली वाहने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. याच संधीचा फायदा घेत वाळू तस्करांनी नदी पात्रातील पकडलेली सर्व वाहने महसूलाच्या ताब्यातून पळवून नेली. तलाठी SK आडोळे व तहसीलदार यांना पाठीवर व पायावर मुक्का मार लागला असून पोलिसांनी हल्लेखोरांवर जीव घेण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा करून महसूल पथकाने पकडलेले पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायंकाळी चिकलठाण नागापूर या ठिकाणी मुळा नदीपात्रामध्ये जे काही महसूल आणि पोलीस प्रशासनावर पथकावर हल्ला झाला त्या घटनेचा सर्व तलाठी मंडळाधिकारी महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज निषेध व्यक्त करण्यात आला आणि यापुढे संबंधित वाळू उत्खनन किंवा चोरी करणाऱ्यावर महसूल पोलीस आणि RTO यांच्यामार्फत ज्या ह्याच्या पाठीमागं जे काही कोण लोक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर अशी कारवाई पुढील कार्यकालामध्ये करण्यात येईल. तसं पाहिलं तर ही सदरची घटना खूप गंभीर आहे. सर्व संघटनातील कर्मचारी आणि ते हे गौणखणीचं काम करण्यासाठी आता ते नकार देऊ लागले आहेत. पोलीस संरक्षण घेऊनही दगडी हल्ला वगैरे असा झाला तर त्या ठिकाणी काहीच कारवाई करता येत नाही, परंतु माननीय जिल्हाधिकारी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या निदर्शनामध्ये ही बाब आल्यामुळे त्यांनी सर्व जे काही कर्मचारी असतील किंवा अधिकारी असतील त्यांना योग्य सूचना दिलेल्या आहेत आणि संबंधित वाळू चोरून वाहणारे उत्खनन करणारे यांचं पुढील कार्यकालामध्ये कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही. आणि 3 JCP, 2 डंपर, 2 ट्रॅक्टर व 10 ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.